आता मला सांगा खड्डे दुरुस्ती किती दिवसात करण्याचं आश्वासन तुम्ही आम्हाला देता? रोड स्मूथ होईल याचं आश्वासन किती दिवसात देता? त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आश्वासन किती दिवसात देता? आश्वासन म्हणजे कसं पाहिजे आपल्याला? हा रस्ता बाबा चांगला होईल, जो पूर्वी होता तसा होईल, किती दिवसात होईल? तो दिवाळी पर्यंत होईल. लिहून द्या, दिवाळी लिहून द्या, आता लिहून द्या. लिहून घेतल्याशिवाय मी जाणार नाहीये आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही. आम्ही लिहून देतो. हा, दिवाळी पर्यंत होईल. आणि मग चंद्रकांत दादा पाटील मूर्ख आहे जे सांगतात 48 तासात होईल. बरोबर, त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण जे परमनंट सोल्युशन तुम्ही दिवाळी पर्यंत सांगताय म्हणजे चंद्रकांत दादा पाटील जे बोलले 48 तासात होईल तो माणूस मूर्ख आहे. तो जो रिपेअरचं काम आहे त्याच्याबद्दल बोलले असतील. म्हणजे तुम्ही जे मंत्री म्हणताय 48 तासात होईल ते होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे की नाही? सोल्युशनच्या दृष्टीने मी सांगतो साहेब. मी तुम्हाला विचारलं, चंद्रकांत दादा पाटील म्हणाले 48 तासात खड्डे रिपेअर होतील, याचा अर्थ तुम्ही म्हणताय की ते होणार नाही? बरोबर नाही होणार. जे कोणते अधिकारी नाव सांगा? आमचे कार्यकर्ते तिकडे उभे आहेत, बघू आपण लगेच. केपी पाटील सर मिनिस्टर सांगता 48 तासात होणार, तुम्ही म्हणता दिवाळी पर्यंत होणार. कधीतरी बोलता चंद्रकांतांची? तुम्हाला विचारून सांगतात का असेच सांगतात? विचारून सांगतात. मग तुम्हाला विचारलं तर दिवाळी पर्यंत बोलायला पाहिजे होतं. परमानंट सोल्युशन साहेब, परमानंट सोल्युशनच्या वेळी हा रोड खड्डे पडत असतात. आपण दिवाळीच्या आधी गणपती येतो साहेब. तुम्ही जर दिवाळी पर्यंत परमानंट सोल्युशन जे आहे ते दिवाळीपर्यंत परमानंट सोल्युशन म्हणजे काय? गणपती गणपती आसपाल्टवर कॉन्क्रीट बसतो, आसपाल्टवर कॉन्क्रीट करणार तुम्ही? काढून टाकणार ते आसपाल्ट. आसपाल्टचा खर्च केला तो कोण करणार? कोणाच्या पैशाने आसपाल्टचा खर्च केला? ते आमच्या पैशानी केलात ना तुम्ही? आणि मग तो वाया गेला सगळा आसपाल्टचा खर्च. नवीन टेंडर सीसीचं काढणार तुम्ही? मूळ निविदेमध्ये कॉन्क्रीटच करायचं होतं, ते केलं नाही. म्हणून आता ते आपण परत करून घेतोय. का नाही केलं? मग काय केलं नाही? ते आता काय झालं ते मला तरी काय? प्रकल्प अधिकारी तुम्ही आहात का? तुम्ही कराला बदला तिथे माहिती बोलताय तुम्ही? प्रकल्प अधिकारी आहे मला तुम्ही? तुम्हाला कॉन्क्रीटचा आसपाट का केलं माहित नाही? फोनवर बोलायचं तर थांब थोडस बोला. ते पहिले होऊ दे तुमचं. बोला बोला बोला. ही नाटकं मी सगळ्या इंजिनियरची बघतो, माझ्यासमोर नका करू. हा पाटील साहेब, साहेब याच्यात तुमचा रोल नाही. आम्ही बोलतोय जोपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्थेला अडचण करत नाही तोपर्यंत तुमचा रोल नाही. अच्छा, एपीएमसीला आहेत ना तुम्ही तिथे? तर इथे माझ्याकडे आले तर संदीप देशपांडे साहेब मनसेचे सरचिटणीस. तर तुम्ही रिपेअर काय काय करता ते जरा सांगा त्यांची बोलायला. लावा स्पीकरवर आहे त्याच्यात ना, कळू द्या सगळ्यांना. स्पीकरवर लावा, साहेब पण ऐकतील. स्पीकर जरा पण बोलून साहेब बोला. साहेब खड्डे दुरुस्त कधी होणार? सिंपल प्रश्न, एक मार्काचा. खड्डे दुरुस्त कधी होणार एक मार्काचा प्रश्न, तारीख आणि वेळ सांगा. बाकी फापट पसरणं नकोय मला. भरलेले पण निघत आहेत ना, कोल्ड मिक्स वापर.